नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। रशियात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा, 85 भागात गंभीर परिस्थिती। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी सैन्य आणि पोलिसांवर केला गोळीबार। नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी, 2 आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे आदेश। शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवलाय, बाळासाहेबांना हे नक्कीच पटले नसते, क्रांती रेडकरचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण। वानखेडेंच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव, नवाब मलिकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार। पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला। आणि बीड जिल्ह्यात आज 10 जण कोरोना पॉझिटिव्ह। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंदची हाक दिली आहे। परिणामी जिल्ह्यातील 11 एसटी स्थानकातून आज सकाळपासून एकही एसटी सोडण्यात आलेली नाही। बाहेरील बस डेपोतील एसटींना स्थानिक डेपोत प्रवेश दिला जात असून केवळ त्याच एसटीतून प्रवासी वाहतूक होत आहे। सकाळीच एसटी कर्मचारी आगारात ठाण मांडून बसले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले। परिणामी बीडच्या मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे। कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या काम बंदने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे। लांब पल्ल्याच्या गाडीसाठी प्रवासी सकाळपासून एसटी स्थानकात अडकून पडले आहेत। खाजगी वाहन चालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। कालपासून आमच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषण चालूच आहे, ज्या आमच्या आर्थिक बाबी होत्या। आणि मेन मुद्दा म्हणजे आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण पाहिजे, तर त्याच्यावर काल तोडगा निघणं फार गरजेचं होतं, परंतु अद्यापही आमच्या मागण्या मंजूर झालेल्या नाही आहेत। त्यामुळं आमच्या सर्व चालक व वाहक या उपोषणाला आजपासून बसलेले आहेत, आणि जोपर्यंत आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। बीड जवळील बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारला। या छाप्यात लाखो रुपयांच्या बनावट दारूसह मशिनरी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईने खळबळ उडाली आहे। बीड शहराजवळील MIDC भागातील एका गोदामामध्ये देशी दारू बनवली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार या गोदामावर छापा मारत बनावट दारूच्या मशिनरीसह लाखोंच्या पुढे मुद्देमाल जप्त करण्यात आला। बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत आणि याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला 1-2 नव्हे तर तब्बल 34 हॉल तिकिटे आले आहेत। प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे, त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची तर कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे। या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथील राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता। यासाठी 630 रुपये शुल्कही भरले होते। यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती। गट क पदासाठी 24 ऑक्टोबरला परीक्षा झाली असून आता गट ड साठी रविवारी परीक्षा होत आहे, परंतु यातही मोठा गोंधळ असल्याचे उघड झाले आहे। या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागतोय। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। सर, मी ग्रुप डी आरोग्य विभागाच्या ग्रुप डीसाठी अर्ज दाखल केला होता औरंगाबाद या जिल्ह्यासाठी, आणि सेंटर टाकलं होतं बीड। तर माझे सकाळी ओपन होते हॉल तिकीट जे ओपन होत होते ते 34 होत होते, जे की 1 ओपन व्हायला पाहिजे होतं तर 34 ओपन होते। आज मी आत्ता या ठिकाणी आत्ता बघितलं तर आज एकही हॉल तिकीट ओपन होत नाही, की असं दाखवते की तुमचा पेमेंटचा इश्यू आहे, आणि मी 630 रुपये चलन केलेलं आहे, माझ्याकडे रिसिप्ट आहे। बीड आगारातील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत। आज एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून बीडच्या आगारातून
एकही एसटी सोडण्यात आलेली नाही। एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे। कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाने प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे। दिवाळीचा सण तोंडावर असल्याने या दिवसात चाकरमानी बाहेर गावी जाण्यासाठी एसटी स्थानकात आहेत, मात्र कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांना या ठिकाणी खोळंबून बसावे लागले आहे। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासूनच बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे। राज्य सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती, मात्र मागण्यांवर ठोस असा निर्णय न झाल्याने आजपासून सर्वच संघटनांकडून हा संप पुकारला गेलाय। जोपर्यंत मागण्यांवर विचार होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। परळी तालुक्यातील गुट्टेवाडी शिवारात इतर पिकांमध्ये लागवड केलेले गांज्याची 7 ते 8 झाडे पकडली। सदरील झाडे पूर्ण वाढ झालेली असून वजन 1 क्विंटल आहे। या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। परळीच्या दक्षिणेकडील डोंगर दऱ्यात असलेल्या गुट्टेवाडी येथील भाऊसाहेब दत्तात्रय गुट्टे यांच्या शेतात गांजाची झाडे असल्याची खबर मिळताच पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाय, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या पथकाने कारवाई करत गांजाची झाडे असलेल्या शेतात छापा टाकला। यावेळी पूर्ण वाढ झालेले 7 ते 8 गांजाची झाडे जप्त केली। सदरील गांजा हा 100 किलो असून या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। राज्य शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 2,860 कोटी रुपयांची प्राथमिक मदत काल अध्यादेश जारी करून महसुली यंत्रणेमार्फत वितरित करण्याचे घोषित केले होते। त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी यामुळे यंत्रणांना तातडीने कामाला लावले। बीड जिल्हा प्रशासनाने 24 तासांच्या आत या संदर्भातील कार्यवाही पूर्ण केली असून आज तहसीलदारांमार्फत तालुका स्तरावर ही मदत वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत। भारत सरकारचे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे स्वच्छ भारत मिशन 2.0 विशेष प्रचार अभियानांतर्गत कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय शिबिरातील स्वच्छता दौड, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंतांना बक्षीस वितरण माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाय यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सरपंच अनिल तात्या ढोबळे, प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते, पत्रकार उत्तम बोडखे उपस्थित होते। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। मिशन युवा स्वास्थ्य कवच कुंडल कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत कुसळम येथील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विजयसिंह बांगर यांच्या हस्ते आज करण्यात आला। अध्यक्षस्थानी सरपंच मेजर शिवाजीराव पवार होते। कोरोना विषाणू हे राष्ट्रीय संकट असून सर्वांनी जागृत राहून आरोग्यविषयक नियम पाळावेत आणि एकमेकांना आधार द्यावा असे आवाहन उद्घाटक विजयसिंह बांगर यांनी केले। यावेळी वहाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैताली भोंडवे, आबासाहेब पवार, डॉक्टर श्रीमती लड्डे, बाबूराव अण्णा धारक आदींसह उपस्थित होते। यावेळी महाविद्यालयीन युवक युवती तसेच कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी बिभीषण चाटे, कुसळम। जम्मू काश्मीरमधील डोडा येथील एक मोठी बातमी समोर आली आहे। एक मिनी बस दरीत पडल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींची अवस्था पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ही घटना थातरीहून डोडाकडे जाताना घडली। सध्या घटनास्थळी बचाव कार्याचे काम सुरू असून केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी डोडाच्या जिल्हाधिकारी विकास शर्मा यांच्यासोबत फोनवर या घटनेबद्दल चर्चा केली। आष्टी तालुक्याच्या जडणघडणीत सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी अग्रेसर असलेल्या
तालुका पत्रकार संघाने आष्टी तालुक्यातील बांधखेल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांच्या सहकार्याने भौतिक आणि शैक्षणिक विकास करण्याचा संकल्प करून सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्यासाठी शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे। बांधखेलचे विद्यार्थी व पालक यांनाही दिवाळी भेट असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले यांनी केली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडके, दत्ताभाऊ काकडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले आदी उपस्थित होते। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके आष्टी। श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडाचे संस्थापक महंत संत निगमानंद बाबा यांचे जन्मगाव मौजे नांदेवली तालुका शिरूर कासार येथे बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त त्रिदिनी सप्ताह होम हवन करून संत महंतांच्या उपस्थितीमध्ये उत्सव संपन्न झाला। यावेळी ग्रामस्थांनी मूर्तीची भव्य मिरवणूक काढली। महिला व मुलींनी रांगोळी सडा व मिरवणुकीमध्ये फुगडीसह सहभाग नोंदवला। मत्स्येंद्रनाथ गडाचे महंत स्वामी जनार्दन महाराज यांनी आपल्या सर्व संत महंतांचे स्वागत केले। सर्वांनी संत निगमानंद बाबा यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दिगंबर गायकवाड, तिंतरवणी। आणि आता पाहूयात बीड जिल्ह्याची झटपट कोरोना आकडेवारी। आरोग्य विभागाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1358 जणांच्या अहवालात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तर 1348 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। बाधितांमध्ये आष्टी 3, बीड 1, माजलगाव 5, केज 1 असे रुग्ण आढळून आले आहेत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।